ताई आता जे तुम्ही केलं त्याला लोटांगण म्हणतात ना, हा ती ही काय प्रथा आहे? काय ना व्हिडिओ बघताय काय? ओ थँक्यू थँक्यू. येलकोट येलकोट जय मल्हार सदानंदाचा येलकोट. नमस्कार मंडळी, प्रणित कोहली पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपला मराठी युट्यूब चॅनल उरणकरंजेकर वरती. तर कालच्या ब्लॉग मध्ये तुम्ही बघितलं आपण कनकनाथ महाराजांचे दर्शन घेऊन जेजुरी मध्ये आलो होतो, एखाद्या हॉटेलमध्ये स्टे केला होता आणि आज सकाळी 7 वाजता निघालोय जय मल्हार देवांचे दर्शन घेण्यासाठी आणि आलोय मंदिराच्या पायथ्याशी. आणि या बाजूला बघा हल्दी खोबरा जे देवाला प्रिय आहे भंडारा तोच इकडे तुम्ही देवांसाठी घेऊन जाऊ शकता जर मंदिरामध्ये जाताय तर. हेच घेत नेतात ना साहेब हल्दी आणि खोबरं त्याच्यामध्ये टाकतात. हे वावत वावत जायचं वरती. द्या मला एक द्या. प्रत्येक दुकानामध्ये तुम्ही बघताय भंडारा खोबरा तुम्हाला दिसणार आणि बघा फोटो पण आहेत मल्हार देवांचे. आणि जर सोमवारी येत आहे अमावश्याला तर असा नजारा बघायला भेटेल तुम्हाला पूर्ण हल्दी हल्दी हल्दी. आणि पायथ्याशी आल्यावर सुरुवातीलाच तुम्हाला गणेश मंदिर गणपती बाप्पांचे दर्शन करायला भेटतंय. गणपती बाप्पा मोर्या. आणि आलोय आता नंदी महादेवांकडे आणि बघा गणपती बाप्पा रिद्धी सिद्धी दिसतायत तुम्हाला. आणि नंदी महादेव बघा इकडे हर हर महादेव. आणि पहिला भंडारा लागलाय आपल्या मात्याला नंदी महादेवांचा. आणि आलोय आता महाद्वाराशी आणि इकडे बघा लास्ट टाइम आपण उमा आणि आनयासोबत आलेले इकडे मानाच्या 5 पायऱ्या आहेत. ज्या 5 पायऱ्या आपण नवीन नवरी असल्यावरती मानाच्या 5 पायऱ्या नवरीला उचलून चढत असतो तिकडेच. कोण नवीन जोडपा दिसत नाही ते नाहीतर तुम्हाला दाखवलं असतं. पण चला आता आपण सुरुवात करूया पायऱ्या चढायला. आणि 5 पायरी इथनं बघा डोळी पण भेटते तुम्हाला. जर तुम्हाला वर जायचं असेल तर 1000 रुपयामध्ये तुम्हाला वर घेऊ जाऊन परत सोडतात. चला आता येलकोट जय मल्हार म्हणत म्हणत आता आपण 350 ज्या पायऱ्या आहेत ते चढायला सुरुवात करूया. सदानंदाचा येलकोट. देव मार्तंडा देव मल्हारी तुझे वीरभद्र देवत माझा खंडोबा. देव मार्तंडा देव मल्हारी तुझ. आणि पायऱ्या चढता चढता आलोय आता आदी क्रांतीवीर उमाजी नाईक यांच्या स्मारकाकडे. म्हणजे जेव्हा अंग्रेजांनी हल्ला केला होता तेव्हा उमाजी नाईक अंग्रेजांशी लढले होते. म्हणजे इकडची लोक स्थानिक म्हणतात की देवच प्रगट झाला होता गड वाचवण्यासाठी. आणि खंडोबाचे सर्वात प्रिय भक्त ओळखले जाणारे उमाजी नाईकांचा स्मारक दिसतोय तुम्हाला. बोला येलकोट येलकोट जय मल्हार. आणि आलोय आता श्री हेगडी प्रधान. श्री हेगडे प्रधान मंदिराच्या बाजूलाच अहिल्याबाई होलकर यांचा स्मारक बघायला भेटतोय तुम्हाला. आणि इकडनं व्ह्यू बघा मस्त एकदम सकाळीचा नजारा. आणि या बाजूला आपल्या युट्यूब फॅमिलीचे मेंबर मंदार साहेब भेटलेत. पूर्ण फॅमिली सोबत आलेत काय? अच्छा मित्र मित्र आहेत का? बोला येलकोट येलकोट झालं दर्शन वगैरे झालं? आता चाललेत. ओके ओके काढा काढा फोटो काढा चालेल धन्यवाद. आणि आलोय आता मंदिराच्या महादरवाजाशी आणि इकडेच तुम्हाला नंदी दिसते बघा. खंडोबा म्हटलं तर शंकराचाच अवतार आहे म्हणून प्रत्येक ठिकाणी तुम्हाला नंदी दिसते. या बाजूला सिद्धेश आणि त्याची पूर्ण फॅमिली दिसते तुम्हाला. झालं दर्शन झालं हरणे वरनं ये ना आता परत हरणायला येऊ ना आता बंद आहेत ना आपल्या बोटी. हा चालू झाल्या चालेल चालेल चला धन्यवाद ओळख दाखवण्यासाठी चला. पहिल्या पायरी करूनी मनी मल्हाचा जाऊन मैसला जेजुरी गडाला. माझा राया खंडेराया माझा राजा खंडेराया. Oh,
या बाजूला माधुरीताई आहेत आणि त्यांचं पूर्ण कुटुंब आहे इकडे खंडोबाच्या दर्शनाला आले. तर ताई आता जे तुम्ही केलं त्याला लोटांगण म्हणतात ना, ही काय प्रथा आहे जरा सांगू शकता? ऍक्च्युली हे काय प्रथा आहे त्या हिशोबाने मनातल्या ज्या इच्छा आपल्या मनात असतात हे केल्याने पूर्ण होतात, म्हणून त्या हिशोबाने आम्ही ते केलं आले आहे. बस एक देवाची श्रद्धा म्हणून ते लोटांगण, म्हणजे पाच पायरीवरती नवीन नवरीला आपण उचलून पाच पायरींना मान देतो तशीच प्रकारची हे आहे ना. हा एक विष्णुरूपी कासव आहे, कासवाचा आहे पाठ. त्याच्यावरती म्हणजे हळद टाकली असते, ते हळद म्हणजे सगळं आपलं पाप पुण्य वगैरे जे जे काही प्रकार असतो तो थोडासा रिलीज झाला पाहिजे त्यासाठी लोटांगण घालतो. ओके ओके, जुनी प्रथा आहे, आपल्या पूर्ण शरीराला लागली पाहिजे बा. ही एक मस्त मस्त, चालेल चालेल, धन्यवाद, खूप बरं वाटलं तुम्हाला भेटून. बोला एलकोट एलकोट, चालेल चालेल, धन्यवाद. दर्शन वगैरे करून उतरलोय खाली आणि मेंदू वडा मागवलाय आणि या बाजूला जाणं आहे स्नॅक्स, म्हणजे आपण नेहमी खंडोबाच्या दर्शनाला येतो इकडेच नाश्ता करत असतो. शिरा इकडचा जाम भारी लागतो, दाखव. हे बघा, शिरा, उपमा, कांदे पोहे, साऊथ इंडियन मेदू वडे वगैरे जे काही तुम्हाला इकडे भेटत असत. चला तर आलो आपण दर्शन वगैरे घेऊन आणि आता जो हे पसारा आहे ते आवरून घेऊया. आणि आज काय प्लॅनिंग आहे? तर आज आपला असा प्लॅनिंग आहे की अजून 19 किलोमीटरावरती अष्टविनायकचा एक मंदिर आहे, तिकडे जायचं आहे. आणि तिकडचे जे आपले साहेब होते ज्यांनी आपल्याला घरी राहायला दिला होता त्यांची थोडीफार आपल्याला मदत करायची आहे, काहीतरी त्यांना पण गिफ्ट द्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर आपला प्रवास सुरू होणार आहे साताऱ्याला, म्हणजे आज आपला जो मुक्काम आहे तो साताऱ्यामध्ये डिसाईड केलेला आहे. बघूया या जर्नीमध्ये काय होतंय. पण आता मार्तंडाचे जय मल्हार खंडोबाचे दर्शन झालेले आहेत, मस्त वाटतंय. तर आता पॅकिंग वगैरे करूया, चेकआउट करूया आणि स्कूटी घेऊन गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जाऊया. बोला गणपती बाप्पा मोरया, एलकोट एलकोट, जय मल्हार. चला बसलोय आता गाडीवरती मोरगा गणपतीच्या इकडे जायला, जो 19 किलोमीटर आहे. मॅप वगैरे सेट केलाय आणि 19 किलोमीटर अजूनपर्यंत झालाय, 214-215, 10 किलोमीटर ऑलरेडी होता. तर कुठेही जाण्याआधी गणपती बाप्पा मोरया. चला आता डायरेक्ट अष्टविनायक मोरगावला भेटूया. पाच 6 किलोमीटरचा प्रवास झालाय, 9:30 वाजलेत आणि मस्त सावळी पडली. बघा मस्त एकदम थंडगार वातावरण झालंय, वर काळे ढग आलेत. पाऊस तर नाही पडणार ना? काळे मेघा पाणी तो बरसाओ. म्हणजे बाईकवरच आपण फिरत होतो एवढ्या दिवस, पण स्कूटीवरती पण फिरायचा काहीतरी मजा वेगळीच आहे ना. गेअर बदलायचं टेन्शन ना, ट्राफिकचं टेन्शन, बिंदास अशी थंडी हवा, गार गार हवा, खातखात एन्जॉय करा प्रवास. काय ना, व्हिडिओ बघताय काय? ओ थँक्यू थँक्यू, या या साईडला. तेच तुम्हाला सांगणार होतो की ओढणी अडकली म्हणून, ड्रेस अडकला म्हणून. आणि प्रवासामध्ये आपली युट्यूब फॅमिली भेटले, नमस्कार. नमस्कार संजय हजारे. हो बरं वाटलं. कुठे चाललेत फिरायला? नेरळवरनं जेजुरी. अच्छा नेरळवरनं जेजुरी. हो थँक्यू थँक्यू, बरं वाटलं. पूर्ण फॅमिली सोबत जेजुरीला गेलेलं? अच्छा जेजुरीला बघितले काय? हो मस्त मस्त, चालेल चालेल. नमस्कार ताई. हो हाय, काय नाव तुझं? हे छोटी नाव सांग. बापरे मस्त मस्त, चालेल. नमस्कार आई. नमस्कार आई. नमस्कार, बरं वाटलं भेटून. थँक्यू थँक्यू थँक्यू. चला हॅपी जर्नी तुम्हाला. हो हा मी मोरगावला चाललोय, नंतर कर्नाटकला जाणार स्कूटीवरती. चला हो हो नक्की बाबा नक्की. चला खूप मस्त वाटलं त्यांच्या फॅमिलीला आणि आपल्या युट्यूब फॅमिलीला भेटून, मजा आली. आता जाऊया, थोडाफार प्रवास बाकी आहे तो एन्जॉय करूया. बोला गणपती बाप्पा मोरया. तर मंडळी फायनली पोहोचलोय आपण श्री क्षेत्र मयुरेश्वर मंदिर मोरगाव. आणि हे बघा नारळ हार आणि प्रसाद आहे,
तेच घेऊन आता चाललोय गणपती बाप्पांचा आशीर्वाद घ्यायला. आणि हे बघा गणपती बाप्पांचं मंदिर, श्री मयुरेश्वर मंदिर, श्री क्षेत्र मोरगाव, आणि हेच प्रवेशद्वार आहे. तर अष्टविनायक नो मनी चॅलेंज केला होता तेव्हाही आपण आलेलो आणि आत्ताही आलोय. आणि इकडेही लोक आहेत ज्यांना आपण भेटणार आहोत, ज्यांनी आपली मदत केली होती नो मनी चॅलेंजमध्ये. तर सर्वप्रथम आता आपण दर्शन घेऊया श्री मयुरेश्वर गणपती बाप्पांचे. बोला गणपती बाप्पा मोर्या. आणि जेवढी लोक दर्शनाला आले ते सर्व जेजुरीवरनं आलेत, खंडोबांच्या इथे माता टेकून आले. तर तुम्ही पण येत आहे जेजुरीला तर नक्की प्लॅन करा. फक्त 19-20 किलोमीटरवरती आहे श्री क्षेत्र मयुरेश्वर मंदिर. हे देवा गणराया वंदितो तुला, नाम तुझे घेतो मुखान. मोरया मोरया तुझी सहारा, आधार दाता तू आसरा. देवा चला दर्शन वगैरे झालंय. आणि जर तुम्ही इकडे 12:00 ते 2:00 मध्ये येत आहे तर तुम्हाला इकडे महाप्रसादाचा पण लाभ घेता येते. 50 रुपये प्रत्येकी महाप्रसादाचा लाभ घेऊ शकता, मंदिराच्या बरोबर बाजूलाच आहे. तर आपला नेक्स्ट जो प्रवास आहे तो साताऱ्याचा आहे. आता साताऱ्यापर्यंत आपण स्कूटी राईड करून जाणार आहे. त्याच्या आधी आपण जे नो मनीमध्ये आलो होतो, ज्या फॅमिलीने आपल्याला राहायला दिलेला खायला दिलेला, त्यांच्या फॅमिलीकडे व्हिजिट करणार आहोत, त्यांच्या घरी जाणार आहोत आणि त्यांच्यासाठी काहीतरी सरप्राईज भेट वस्तू घेऊन जाणार आहोत. तर ते सर्व तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. तर आजचा व्लॉग कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा. जेजुरी खंडोबाचे दर्शन करून दिले आणि सोबत श्री क्षेत्र मयुरेश्वर गणपती बाप्पांचेही दर्शन करून दिले. जर आवडला असेल स्कूटीचा प्रवास आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि चॅनल अजून सबस्क्राईब नाही केला तर तोही करा. टिल देन टेक केअर, बाय बाय. चला तुझ्या कृपेची बरसू दे माया, झोली भरू दे सुखान. पीडा टळू दे तिडा सुटू दे, नाम तुझे घेतो मुखान.